2 फूट आहे, 1.5 फुटाची आहे. हा शाडू मध्ये 1.5 फूट आपल्याला 5.5 पर्यंत असते. अच्छा, 1.5 फुटाची. ही कितीला आहे? ही 5.5. ही 5.5 तर आहे. आणि हातामध्ये असं बघू शकता तुम्ही, वेलवेटचं आहे ना, छान दिलेलं आहे बघा. ही मला वाटतं ही मोठी असेल ना थोडी. अच्छा, ही 2.5 फुटाची. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आलो आहे ठाणे वेस्टला आहे ना, घंटाळी नाक्याला आहे ना, सत्यम कलेक्शन दुकान आहे. तर सत्यम कलेक्शन दुकानाच्या समोरच आहे ना POP आणि शाडू मातीच्या मूर्ती आहेत. आपण आहे ना आता सगळं काही कवर करणार आहे, तर चला मग सुरुवात करूया. अरे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवत आहे बघा, असं फक्त मूर्तीचंच इकडे आणि हा असतो शॉपवरती. तर नमस्कार, काय बोलतोस, नाव काय पहिलं? नाव सौरभ राणा. सौरभ, अच्छा. आणि हे शॉपचं मला एक्झॅक्ट ॲड्रेस सांग ना, कुठे? हा शॉप विष्णूनगर घंटाळी नाका, नऊपाडा. अच्छा ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता आपण कोणती मूर्ती बघूया? शाडू मातीच्या पहिल्या बघूया काय ना. कुठून सुरुवात करूया आपण? हे शाडू मातीचे आहेत ना. सुंदर आहे, खूप छान आहे मूर्ती, अट्रॅक्टिव्ह एकदम. ही विठ्ठलाची पण खूप सुंदर आहे. आता इथं कसं काय, किती म्हणजे लेंथ कशी आहे, किती हाईट आहे? POP आहे. ही POP आहे. अच्छा, POP 1.5 फुटाची आहे. आणि काय आहे म्हणजे प्रायझिंग कशी आहे? प्रायझिंग आहे 4000. ओके, 4000. आणि हे शाडूचे आहेत ना इकडे? सुंदर. ही किती फुटाची आहे? ही पण 1.5 फुटाची आहे. आणि शाडू मातीचे कसं असतं प्रायझिंग? म्हणजे शाडू मातीची प्रायझिंग मोस्टली POP पेक्षा फर्स्टिंग आहे ती. हा शाडू मध्ये 1.5 फूट आपल्याला 5.5 पर्यंत असते. अच्छा, 1.5 फुटाची 5.5 पर्यंत जाते. ठीक. आणि तुझ्याकडे म्हणजे शाडू मातीमध्ये किती मोठी मूर्ती आहे? म्हणजे जास्त काय असं आमच्यापाशी शाडू मातीची 21 ते 22 इंच पर्यंत. अच्छा, 21 ते 22 इंच असतात ना, त्याच्यामुळे जास्त आम्ही ठेवत. 21 ते 22 इंच म्हणजे किती आली? 1.5 फुटला जास्त. अच्छा, 1.5 फुटापेक्षा थोडी जास्त. आणि POP मध्ये काय तुझ्याकडे स्टार्टिंग प्राइस काय असं? POP मध्ये आपल्याकडे साईजनुसार डिपेंड आहे. पण स्टार्टिंग कसं आहे, स्टार्टिंग मध्ये सुरुवात रेंज तुम्ही कमी साईज घेतली म्हणजे 15 इंच 16 इंच, हा आपल्याकडे 2300 ते 2500 पर्यंत जाते. अच्छा, 2300 ते 2500. सगळ्यात मोठी प्राइस साईज आपल्याकडे 3 फूट आहे. 3 फूट आहे POP मध्ये. पण मस्त आहे, सुंदर मूर्ती आहे. मूर्ती खूप छान अशा सुंदर मूर्ती आहेत. अरे वा, याला बघा, धोतरला अशी मस्त मल्टी कलर केलेलं आहे. ही किती फुटाची? ही 1.5 फुटाची. ही कितीला आहे? ही 5.5. अरे वा, अरे बघा, धोतर ओरिजिनल आहे ना हे? छान कलर आहे धोतरचा आणि असा सिल्वर पट्टा दिलेला आहे, सुंदर आहे. आणि हातामध्ये असं बघू शकता तुम्ही, वेलवेटचं आहे ना, छान दिलेलं आहे बघा. ही मला वाटतं ही मोठी असेल ना थोडी, 1.5 फुटाला थोडी मोठी आहे ना. तर ह्याची कसं कसं असेल प्रायझिंग? ह्याची प्रायझिंग कशी असेल? 5-800 पर्यंत. अच्छा, म्हणजे 300ने वाढते म्हणजे. अरे वा, हे बघा, सुंदर असं ना काम केलेलं आहे, एकदम छान असं, म्हणजे बोलतात ना सुंदर काम केलेलं आहे मण्यांचं असं, म्हणजे जास्त भरलेली पण नाही आहे, सुंदर दिसतंय. खाली असं अष्टवी नाही घेणे ते, छान. ह्याची काय प्राईज आहे? सेम 5.5. शाडू मातीमध्ये आपल्या जेवढ्या 1.5 फूट आहेत ना, सगळ्यांची कॉस्टिंग 5.5 सेम आहे. अच्छा, 1.5 फुटाची म्हणजे 5.5 आहे. आणि 1.5 फुटापेक्षा थोडी वरती असेल तर 300 रुपये एक्स्ट्रा आहे ना. साईजवरती डिपेंड आहे. हा, हे मल्टी कलरमध्ये छान केलं असं, तूच करतोस ना सगळे? नाही नाही, आपल्याला मूर्त्या बाहेरून येतात. अच्छा, बाहेरून येतात. मग तू फक्त इकडे म्हणजे ते मोती बीती असं डायमंड वर्क तू करतोस. पण सुंदर आहे. छान.
या पण शाडूचे आहेत ते काय? या प्युके आहेत. अच्छा, या छोटी साईज आहे शाडू मध्ये. छोटी साईज आहे काय शाडू मध्ये? छोट्या साईज आहे. छान आहे फेटा असा एकदम लावले ना. या कितीला आहेत आजी छोटी साईज मध्ये? एक सव्वा फूट आहे. हा तुम्हाला 3800 पर्यंत. अच्छा, 3800 पर्यंत शाडू मातीच्या. अरे वा, काय मूर्ती रे, असं वाटतं उभे उभे छान आहे तू. ही शाडूची आहे का पी ओ पी? पी ओ पी आहे. ही किती फुटाची असेल? ही अर्धा एक फूट ना. आणि याची काय प्राईज आहे? 2500. ही पण त्याच रेंजमध्ये आहे ना. ती सुंदर आहेत रे. ही पण छान आहे. ही कशामध्ये येते? पी ओ पी मध्ये. ही पण ही मला वाटतं एक फुटाच्या खाली असेल ना. ही ही पण एक फूट आहे. एक फूट ती पण 2500 पर्यंत. आणि हे छोटे छोटे कसे आहेत? या कि अच्छा या शाडू मातीचे आहेत काय? किती इंचाचा असतील? या 7 इंच ना. आणि कसं असतं म्हणजे काय प्राइसिंग कसं असतं? 1200 रुपये. छान मूर्ती, मस्त. आपण मोठ्या मूर्त्या बघूया का आता कुठे? अच्छा बाहेर आहेत काय? त्या मोठ्या मूर्ती कशा आहेत? पी ओ पी मध्ये आहेत का? या त्या पी ओ पी मध्ये आहेत ना. सुंदर मूर्ती हा, अशी एकदम छान आहे. याची काय याची हाई किती फुटाची? नॉर्मल जास्त आहे. साईज बारकी आहे पण ती याच्यावर बसलेली आहे म्हणून ती जरा उंच वाटते. हा, याची काय 2 फुटाची कसं काय प्राईस याची? 5 पर्यंत. आणि ही जी मागची आहे ती 2.5 फुटाची. अच्छा, ही 2.5 फुटाची आहे. 8000 पी ओ पी मध्ये ना. सत्यवा, आणि सगळ्यात सुंदर ना ती. आता मी आल्याला बघितली नाही मूर्ती, खूपच सुंदर दिसते. छान आहे पण बुक झालेली. सुंदर मूर्ती. ही कशामध्ये येईल? पी ओ पी आहे का? पी ओ पी आहे. छान आहे रे, सुरत मूर्ती आहे. कितीला येईल तुम्हाला? 3 पर्यंत. या आता पी ओ पी च्या. ही पण शाडू मातीची आहे. 2 रॅक शाडू मातीचे आहेत. एक तो खालचा रॅक. हा, आणि या सगळ्या शाडू माती आहेत आपल्याकडे. मागच्या पण शाडू मातीचे आहेत. याला आता वर्क होणार का असत म्हणजे? आता हे झालेलं आहे म्हणजे वर्क बुकिंग केल्यानंतर जर कोणाला वर्क करून पाहिजे असेल हा तर वर्किंग करून भेटेल. तर कोणाला नसेल पाहिजे तर आहे तशी मूर्ती भेटेल. अच्छा, नाही आहे तशीच मूर्ती खूप सुंदर दिसते. फक्त टचअप करून तू आहे ना? टचअप करून देशील. पण मस्त आहे सफेदमध्ये. आता इकडे यांच्याचे वर्क करतात आहे असं डायमंड वर्क. आणि इकडे हे तू करतोयस ना आता? लेस लावतोयस का? वर्किंग डायमंड वर्क चालू. सुंदर मूर्ती आहे. ही किती फुटाची आहे? 2 फूट आहे. अच्छा, ही 2.25 पर्यंत जाईल मला वाटतं, आहे ना? ह्याची कसं असते प्राइसिंग? 7000 पर्यंत. पाळण्यावरती आहे. ही कितीपर्यंत रे ही पाळण्यावरती? 4500 आहे. अच्छा, 4500. अच्छा, मला वाटलं स्टेबल असेल. मागची पण छान आहे.
एक दाखवून एक सुंदर आहे हा. मागे अडकलं किती फुटाची आहे? 2 फूट. आणि याची काय असेल प्राईस? साडेपाच. ही पीओपी मध्ये आहे का? पीओपी आहे ना. बाल गणेश आहे ना? बालगणेश. अरे वा, ती पीओपी मध्ये पण? पीओपी मध्ये. बघा काय सुंदर मूर्ती आहे. कृष्ण होते. ही किती फूट आहे कृष्णाची? 2 फूट आहे. हे पण 2 फुटाचं आहे. पण ह्याची काय, ह्याची काय तसं प्राईस? ह्याची किती असेल? साडेपाच. ह्याची साडेपाच. ही पण झाली बुक? पुणेरी. यामध्ये जर दुसरं पाहिजे असेल तर मिळेल का? अवेलेबल आहे ना. दगडूशेठमध्ये आहे तुझ्याकडे. अरे वा, आणि मागे नंदीवरती आहे. महादेव आहे ना? हा, शंकराचा अवतार आहे महादेव. ती कितीला आहे अशी अतिवरती? साडेचार पर्यंत. डायमंड वर्क पण आहे बघा, हे केलेलं आहे छान. ही रेडी आहे ना? ती कितीला डायमंड वर्क मध्ये? 6 पर्यंत. चांगले. म्हणजे प्राईस पण एवढी नाही, म्हणजे 6 आहे ना, 6 आतमध्ये जसं प्राईस आहे. महादेवचाच अवतार आहे ना? अच्छा, ओके. हा बघा, एक आहे, बुकिंग नाही झालेली आहे. ह्याची काय प्राईस? अच्छा, हा वर्क केलेला आहे का? ओके. हा कितीपर्यंत रे? 4.5. आणि हा वर्क केलेला? 5.5. 2 फुटाचे आहेत का या? अच्छा, 1.5 फूट आहेत का? ही पण साधारण किती? 1.5 फूट आहे ना? 1.5 फुटाचे. अच्छा, दोन आहेत. कुठे? सगळ्यात मोठी. अच्छा, ही काय, किती फुटाची? 2 फूट. अच्छा, 3.5 फुटाची. 3.5 फुटाची कितीला आहे? 3.5 फुटाची 10,000. आणि जर कोणी वर्क करून मागितलं तर कितीपर्यंत जाईल? वर्किंग पूर्ण होणार. साधा तोंड झाला, मुकुट झाला, गळ्यातील हार झाला, वर्किंग पूर्ण 13,000 पर्यंत. 13,000 पर्यंत वर्किंग. डायमंड वर्क जास्त आहे. जास्त आहे. हा, तर कोणाला जर डिटेलमध्ये जर अजून पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुझा? कॉन्टॅक्ट नंबर. हा, कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यातच सांग ना मला व्हिडिओमध्ये. नंबर 8104183977. तू किती दिवस आहे आता इकडे? पूर्ण महिनाभर आहे ना? ऑगस्ट 7 सप्टेंबर पर्यंत गणपती आहेत तोपर्यंत. 7 सप्टेंबर पर्यंत तू इकडेच आहे. 7 सप्टेंबर लास्ट बुकिंग आहे. 7 सप्टेंबर म्हणजे एक दिवस अगोदर लास्ट बुकिंग आहे. 6 सप्टेंबर. बरोबर, 7 तर बसतात आहे गणपती. छान, सगळ्या मूर्तीच्याकडे खूप सुंदर आहे बघा. ह्या आपण आहे ना अशा सगळ्या व्हाईटमध्ये छान आहे, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहे. छान मूर्ती आहे. शाडू मातीच्या पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. आणि सगळ्यांना म्हणजे मूर्ती ना अट्रॅक्टिव्ह आहे, छान आहे. आपला ओरिजिनल लालबाग आहे. अच्छा, ओरिजिनल लालबाग. हा हा, ना हो 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 हो. त्याची कॉपी आहे ना लालबागची. तेच मी बघितलं ना, खूप सुंदर मला. छान आहे. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव. बाय बाय.